आज वेलकम बैक टू माय चैनल। खूप दिवस अपन व्लॉग टाकला नव्हता, तर आज अपन एक हॉटेलचा व्हिडिओ बनवायला जात आहोत, तर चला। आता अपन आलेलो आहोत हॉटेल सम्राट। सम्राटचे मालक राज आपले मित्र आहेत आणि हॉटेलचं रील्स वगैरे आपण बनवायला आलेलो आहोत। चला अजून मालक आहे ना राज। तुम्ही बघू शकता आता इथे त्यांची पान शॉप आहे, सम्राट कीर्ती पान शॉप म्हणून। बारचा व्हिडिओ करायचा आलेला आहे, चला चला। राजमालक अजून आलेले नाहीत, आणि हे पाहू शकता तुम्ही हॉटेलची एंट्री। काउंटर आहे, आलेलो आहोत हॉटेलमध्ये। सम्राट हॉटेलचे व्यवस्थापक आपल्याला भेटलेले आहेत ओंकार, आणि हे वेगवेगळ्या म्हणजे हिरो वगैरे यांचे आवाज काढतोय। आता काढून जातो पुन्हा काढणार दादा गणके वेळ बोलले चालते मंडळी। तुम्हाला सांगायचं म्हणजे काय, प्रत्येक माणसानं प्रामाणिकपणे वागायला शिकलं पाहिजे। ज्या मायला श्रावण सप्लाय जेवायला सम्राट हॉटेलवर मायला। तुम्हाला सांगायचं म्हणजे काय माहिती का, आमची मावशी म्हणती रे मायला श्रावण सप्लाय आता तिला मायला मांसाहारी खायला जायला कुठं रे मायला सम्राट हॉटेल काही पेटले इकडे लवकर यायचं नाही तुमच्या मायला तुमच्या तांबडपणा नसा आहे रे मायला शाकाहारीवाल्यांनी 13 प्रकारचा मेनू रे मायला। तुम्हाला सांगतो गोटे लाट झाली रे मायला दया। पण चाललेलो आहोत किचन मध्ये, ते बघा किचन। आणि ओंकार आता इथं नाना पाटेकरचा आवाज करणार आहे ओंकार। ताट करायला चालाय, हे बघू शकताय तुम्ही आपले आचारी आपण अमृत बापू चालाय जेवण बनवायला, पाहू शकताय तुम्ही। मालक अजून कुठे यायला नाहीत, भट्टे बघू शकता, रोटे मारतेले भट्टे मारते पाहू शकता तुम्ही कशा रोटे मारतात दाखवे थांब। जेवणाची चव बद्दल बोला की तुमच्या कसं आहे जेवण हॉटेल काय। गेल्या 4 वर्षापूर्वी आम्ही हॉटेल सम्राट या नावाने चालू केले दराजवडगाव, आणि अत्यंत प्रतिसाद मिळत आहे आणि आपल्या जेवणाची क्वालिटी जी आहे ती अजिबात आम्ही हाय तशी ठेवल्यामुळे आता मला कागलवरनं जेव्हा 10 ताट आता ऑर्डर आली आहे किंवा आमच्या जागेवर आलेलं आहे प्रत्यक्षात म्हणजे आपल्या जेवणाची खासियत जोडा। आणि एकदाच भेट द्या, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या रक्तिमुंडी जी आहे ती आपली कोल्हापूर जिल्ह्यात नाही हे आपलं एक ठामपणे आम्ही सांगतात। स्पेशल थाळी आहे त्यात चिकन येणार, मटण येणार, मेंदू येणार, अंडागिरी येणार,
काही मेनू आम्ही राहिले राखलेले नाही आणि सर्वसामान्यांना परवडणार असंच जर लावलेलं असल्यामुळे या भागासाठी आपल्याला सपोर्ट बी चांगला आहे आणि आपल्याला भरपूर ताट बिट थाळ्या भरपूर जातात आम्ही त्यात समाधान चाल. पालक आलेला आहे आता राजा सिनारे. वेळ केला मॅनेजर आलेले हॉटेलचे प्लस मालक मॅनेजर प्लस मालक हो बोला की काय सांगा की जरा काहीतरी हॉटेल बद्दल या भेट द्या म्हणा आता राज साहेब आपले काय ऑर्डर घेऊन आलेले फोन प्रमाणे ऑर्डर स्वीकारले जातात ना भाकरी वगैरे आपल्याला चपातीमध्ये पण कॉल करावा लागतो कॉल करावा लागतो एका कोल्हापूर मधून आपल्याला कॉल आला होता 10 तारखेला त्यांच्या भाकरीची ऑर्डर होती तेच भाकरी आता घेऊन आला जस्ट घेऊन आलेलो फ्रेश मध्ये भाकरी शुभ्र भाकरी आपल्या हॉटेलमध्ये पान तयार करायला चालाय मसाले पान शॉप पण आहे तुम्ही बघितलं बार पण आहे बघू शकता इथे आपण लोकांची प्रतिक्रिया बघतोय जे मॅनेजर आपल्यासोबत आहेत राज आपल्याला थाळी सिस्टम वगैरे कसं आहे ते आपल्याला समजावून सांगतील सर चालू करायला राज आपली सम्राट स्पेशल ताट या ताटामध्ये आपल्याला मटन फ्राय प्लेट चिकन फ्राय मुंडी प्लेट 3 रोटी तांबडा 15 रक्ती वाटी ते सगळं पूर्ण तुम्हाला संपूर्ण ताट एका व्यक्तीला पण संपवता येत नाही अशी स्पेशल ताट तुम्हाला 320 रुपये फक्त भेटते रोटी राईस अनलिमिटेड दिला त्यानंतर आपलं मटन मुंडी 220 रुपये आपण हे आपलं मटन चिकन आहे मेनू कार्ड दाखवा की मेनू कार्ड आपले तुम्ही बघू शकता तुम्ही दर पाहू शकताय रास्त दरात आपल्याला थाळी भेटते कोणती. नमस्कार मी विजय अळसाळे हॉटेल सम्राट दर्याच्या डोगावचा व्यवस्थापक भावा हॉटेल सम्राट किती वेळ खावा खरे एकदा यायला लागतेच जिचा ठसका हा रशाचा भुरका हा तांबडा रस्सा जेवणाची क्वालिटी अत्यंत चांगली आहे जेवण घ्यावं तर सम्राट हॉटेलच घ्यावं असं मला पण माझ्या कुटुंबाने वाटतंय. थँक्यू. सम्राट धाब्याचं जेवण म्हणजे आकाशात उडतो पक्ष्यांचा थवा आणि कोल्हापुरात फक्त सम्राट धाब्याचीच हवा. सम्राट आलेले इथं ओंकार व्यवस्थित सर्व्हिस होते व्यवस्थित ओके मध्ये ओके मध्ये आता आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण घरी चाललेलो आहोत सगळं रील्स वगैरे पण झालेलं आहे सगळं चला बाय.